हे सगळं बघून आहे ना, तुम्हाला नक्कीच काळजी वाटली असेल की हे नक्की आहे काय. जर तुम्हाला एक अशा पद्धतीने आम्हाला सगळं लागलं आहे आणि काय आहे हे जाणण्यासाठी आहे ना, तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. आता व्हिडिओला अशा पद्धतीने सुरुवात होईल हे मी देखील अपेक्षित नव्हतं केलं, पण अशा प्रकारे ह्या व्हिडिओला सुरुवात करावी लागते. चला व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवस सांगत होतो तुम्हाला कुठेतरी आपण फिरायला जाऊ किंवा पोहायला जाऊ असं मित्रांसोबत, तर आपल्यासोबत आहेत ना आपले अजून 4-5 भाऊ मिळून आम्ही पोहायला चाललो आहे. आणि पोहता पोहता आपण तो स्पॉट देखील लागणार, खूप सुंदर स्पॉट आहे, छोटासा आहे, उंच वगैरे असं काय नाही, पण म्हटलं की यार पाऊस पडला आणि आपण धबधब्याखाली भिजलो नाही तर कसं चालेल, म्हणून म्हटलं की तुम्हाला देखील माझ्यासोबत आणि आपल्या भावांसोबत पोहायला घेऊन जाऊया. आणि पोहण्याची मजा काय असते किंवा आंघोळ करण्याची अशी जाऊन मजा काय असते ना, ते तुम्हाला अनुभवायला या व्हिडिओद्वारे मिळेल. मित्रांनो, काल जिथे पडलो ना ती वाट आली आहे, हे बघा जाम जोरात आपटलेलो, म्हणून आता सावकाश कॅमेरा बंद करतो आणि पुढे जातो. मित्रांनो, फायनली आपण आहे ना आपल्या स्पॉट जवळ पोहोचलो आहे. हा पाठी हायवे आणि हा इकडे जवळ असणारा स्पॉट. खरं तर आहे ना पायाची चप्पल तुटली आहे, पायातली चप्पल तुटली आहे. आणि आहे ना काल पण देखील आहे ना आपण पडलो यार, असं काहीतरी आपण येतो ना तेव्हा काय ना काहीतरी आपल्यावर सीन होतं, ठरलेलंच आहे. काल आपल्याला दगड देखील लागला पडल्यावर, पण काही हरकत नाही, आपण कसं आहे हे संकट मात्र येत राहतात. आपण आहे ना चालत राहायचं, या छोट्या छोट्या गोष्टीतून देखील अशा काही गोष्टी शिकायला मिळतात, काही हरकत नाही. चला आता आपण स्पॉट जवळ पोहोचलो, हे बघा बेड लावलंय कोणीतरी. आता आपण इथून जाऊया आणि तुम्हाला पहिलं स्पॉट कसा दिसतो ना ते लांबूनच दाखवतो. स्पॉट दाखवू डायरेक्ट, चला. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि इथे आहे ना आपण मजा करणार, धमाल करणार. इथे खरं तर थांबू शकता, इकडे थोडंसं बांधकाम केलेलं आहे, इकडे जेवणाची व्यवस्था झाली ना तर सुपर होईल आणि हा पिकनिक स्पॉट होऊ शकतो. वर्षा सहल ज्या म्हणतात ते इकडे अशा मस्तपैकी होऊ शकतात. पाऊस पडतोय, तुम्ही तिकडे मस्त आनंद घेताय, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आपण फ्युचर प्लॅनमध्ये आहोत तुम्हाला जर या पुढच्या वर्षी, या वर्षी तर पॉसिबल नाही, पण पुढच्या वर्षी जर तुम्हाला असं वाटतंय हा स्पॉट बघून तुम्हाला यायचं आहे तर नक्की कमेंट करा मित्रांनो. आपण आहे ना मस्त वेगळी आता पोहूया. आता आपण कॅनॉनवरून गोप्रोवरती स्विचवर होऊया. चला मित्रांनो, हा जो स्पॉट आहे तिथे मस्त वेळी आपण आता पोहण्याचा आनंद घेणार आहोत, उडी देखील मारणार आहोत. Thank you.
पोता है ना मी उडी मारून पोहून काठावर आलो आणि एका पायावर दगडावरती उभा होतो. दगडावर अक्षरशः वरती येता येता ना पाय घसरला आणि ना दगडात जाऊन पडलो. त्याच्यामुळे ना आपल्याला इकडे आणि इथे नाकाला लागलंय थोडंफार स्किन गेली आहे. मित्रांनो कधी आलात अशा ठिकाणी आलात तर आवर्जून आहे ना पूर्ण स्वतःची सेफ्टी पहिलीही घ्या, पाणी वापरून घ्या आणि व्यवस्थित घ्या. माझं नशीब खराब होतं म्हणून मी दगडावर सटकलो आणि लागलं इकडे डोक्याला लागलंय आणि इकडे लागलंय. तो आता मी स्विमिंग तर स्टॉप करतो पण आपले सगळे मित्र आहे ना उड्या मारणार आहेत आणि आहे ना अशी काळजी घ्या मित्रांनो. असे इन्सिडेंट्स होतात अशा काही ठिकाणी. बस एवढंच सांगेन आता माझी आहे ना पोहण्याची हौस बस झाली. आता आपण मित्र पोहतात त्यांची शूटिंग काढू. सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. खरं तर पडताना शूटिंग नाही झालं आणि होऊन आल्याच्या नंतर आपण त्या दगडावरून आपला पाय स्लिप झाल्यामुळे आपण पडलो आणि आपल्या नाकाला आणि डोक्याला लागलं. तर मित्रांनो अशा काही स्पॉटला तुम्ही जात असाल तर पूर्ण काळजी घ्या बस एवढंच सांगेन. आणि हा आपला व्हिडिओ इथपर्यंतच होता. आता लागलंय थोडे दिवस रेस्ट करेन, काही व्हिडिओज नाही आले तर सॉरी. तर बघूया, प्रयत्न करूया आपल्याला जसं करणं हे जोपर्यंत रिकवर जोपर्यंत हे रिकवर होत नाही ना तोपर्यंत आपण थोडा रेस्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण यार जोरदार लागलंय पण बघू, विचार करू याबाबत आपले ब्लॉग डेली ब्लॉग वर चालू होतील की नाही. याच्यात थोडंसं आता लागलंय त्याच्यामुळे रेस्ट करतोय, रेस्ट करावा लागणार आहे. तर मित्रांनो बस हा छोटासा व्हिडिओ होता जिथे अशा काही अननोन स्पॉटला चालते काळजी घ्या, पाय दगडावरून अशा ठिकाणी स्लिप होण्याचा किंवा काय होण्याचा चान्सेस असतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ बस इथपर्यंत होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर खालीच्या लाल बटन सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तर मित्रांनो बस आजच्यापुरतं एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो आवर्जून सांगतो, एवा कोकण आपलंच असा स्पॉट खूप चांगला होता. तुम्हाला जर असं वाटलं की हा स्पॉट खरंच खूप चांगला होता एन्जॉय करण्यासाठी, वर्षा
म्हणतात ना वर्षा आपल्या आपल्यास, म्हणून मान्सून पिकनिक वगैरेसाठी हा स्पॉट खरंच चांगला असेल तर प्लीज कमेंट करा. फक्त काय त्या दगडावरून माझा पाय सरल्यामुळे माझं नशीब खरसलं, मी पडलो, बाकी काय नाही. आपण पुढच्या वर्षी पाहिजे तर प्रयत्न करू आपण सगळे एकत्र जाऊ, पण काळजीपूर्वक. आपण शिकलो आहे, आपल्याला स्पॉट माहिती आहे, काळजी घ्या.